नमस्कार, सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण बटाटे न उकडता अगदी सोप्या पद्धतीने झटपट होणारे उपवासाचे साबुदाणा थालीपीठ करणार आहोत। तर त्यासाठी आपण वाटण तयार करूया। एक अर्धा चमचा जिरे, एक आल्याचा तुकडा आणि एक 3-4 हिरव्या मिरच्या घालून पाणी न घालताच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। तर इथे बघा, आपलं वाटण तयार आहे। तुम्ही जर उपवासाला खात असाल तर या वाटणामध्ये थोडासा कढीपत्ता आणि कोथिंबीर घातली तरी सुद्धा चालेल। थालीपीठ करण्यासाठी मी इथं एक वाटी साबुदाणा 1-4 तास भिजून घेतला आहे आणि खूप मस्त मोकळा सुटसुटीत असा हा आपला साबुदाणा झालेला आहे आणि खूप छान भिजलेला सुद्धा आहे। आता आपण याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला 2 मध्यम आकाराच्या कच्च्या बटाट्याचा कीस घालून घेऊया आणि खमंग भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचं पाऊरमाटी कूट, आपण तयार केलेलं वाटण सुद्धा याच्यामध्ये घालून घेऊया आणि चवीनुसार मीठ, अर्धा चमचा साखर आणि अर्धा चमचा लाल तिखट। तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तर आता हे सगळं साहित्य सुरुवातीला पाणी किंवा काहीही न घालता हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे बघा, हे सगळं साहित्य मिक्स केल्यानंतर आता याच्यामध्ये मी 2 चमचे दही घालणार आहे। सुरुवातीला साखर आणि आता थोडंसं दही, यामुळे खूप मस्त असं आपलं थालीपीठ होतं। तर आता हे दही आपल्याला साबुदाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे बघा, आपला हा थालीपीठाचा गोळा तयार आहे। तर आता आपल्याला जेवढं थालीपीठ करायचं आहे तेवढा गोळा आपण हातामध्ये घेऊन अशा प्रकारे गोल करून घेऊया। थालीपीठ थापण्यासाठी या तव्याला मी तेल लावून घेत आहे। तेल किंवा तूप तुम्ही काहीही लावू शकता। आपला तवा थंड आहे आणि गॅससुद्धा मी सुरू केलेला नाही, तर थंड तव्यावरच आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे। हाताला थोडंसं पाणी लावून घेऊया आणि सगळीकडे एकसारखं असं हे थालीपीठ आपण थापून घेणार आहोत। अशा पद्धतीने खूप झटपट असं थालीपीठ थापलं जातं। तर इथे बघा, आपलं थालीपीठ थापून तयार आहे। तर आता आपण गॅस सुरू करूया आणि थालीपीठाच्या कडेने थोडंसं तेल टाकून याच्यावरती झाकण न ठेवताच 4-5 मिनिट खालच्या बाजूने हे थालीपीठ आपल्याला शेकून घ्यायचं आहे। खालच्या बाजूने 4-1 मिनिटे शेकून घेतल्यानंतर आपण वरच्या बाजूने अशा प्रकारे थोडंसं तेल टाकून घेऊया आणि आता हे थालीपीठ उलटून घेऊया आणि या बाजूने सुद्धा आपल्याला 3-4 मिनिट हे थालीपीठ शेकून घ्यायचं आहे। खालच्या बाजूने 3-1 मिनिट शेकल्यानंतर आपण आपलं थालीपीठ उलटून पाहणार आहोत। तर इथे बघा, खालच्या बाजूने सुद्धा आपलं थालीपीठ खूप मस्त असं शेकलं गेलेलं आहे। तर आता आपण हे थालीपीठ काढून घेऊया। तर इथे तयार आहेत आपले उपवासाचे साबुदाण्याचे झटपट असे थालीपीठ। तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स करून मला नक्की सांगा। चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।